भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय नेते जननायक माननीय अडवाणी जी, भारतीय जनता पार्टी के पूर्व अध्यक्ष माननीय वेंकैया जी, माननीय गोपीनाथ जी, या यात्रे के प्रमुख भारतीय जनता पार्टी के महामंत्री आदरणीय अनंत कुमार जी, ज्यांनी रामगल्ल्याची अयोध्येची केस लढवत हायकोर्टा मध्ये विजय प्राप्त केला आदरणीय रविशंकर प्रसाद जी, सर्व देशभक्त नागरिक बंधूंनो, माता भगिनींनो, भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने आपण इतक्या प्रचंड संख्येने या सभेला यशस्वी केलं याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जननायक माननीय अडवाणी जी, लोकशाही वाचवण्यासाठी, सुशासन आणण्यासाठी स्वच्छ राजकारणाची भाषा करत ही जनचेतना यात्रा घेऊन वयाच्या 84व्या वर्षी हा तरुण योद्धा भारत मातेची सेवा करण्यासाठी निघालाय. भारत माता के सन्मान में अडवाणी जी मैदान में असं सांगत ही 6वी यात्रा करत लोकांशी संवाद साधायला निघालाय. मनात कुठेही स्वार्थ नाही, एकच संकल्प, एकच इच्छा. या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शहीदांनी प्राणाची आहुती दिली, ज्यांनी परिवाराची चिंता न करता भारत माता की जय वंदे मात्र म्हणत या भारत मातेच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं. दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार सहाय्य दलित आदिवासी शेतकरी यांच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणूनच महात्मा गांधी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या देशाला जागवत गेले. या देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या सुखासाठी शहीद आगे आजम भगतसिंग मेरा रंग दे बसंती चोला म्हणत हसत हसत फासावर गेला आणि त्याची आई वीर माता म्हणते की माझ्या पोटी जर 100 भगतसिंगांनी जन्म घेतला असता तर मी या देशाला उवाळून टाकले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस हायसियत झालेला तरुण मनात विचार केला असता तर अंबानी बांधवांपेक्षाही जास्त पैसे कमवता आले असते आणि मासिकात पहिल्या 10 श्रीमंतामध्ये येता आलं असतं. पण तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा चाला राहिला आणि स्वतःचा प्राण या देशासाठी देऊन हा देश तुम्हाला आमच्या हातात दिला. अडवाणीजींची एकच इच्छा की वैभवशाली सुजलाम सुफलाम भारताचा संकल्प घेऊन अडवाणीजी निघाले. एकच इच्छा, भ्रष्टाचार मिटाएंगे, काला धन देश में वापस लाएंगे, नया भारत निर्माण, नया भारत बनाएंगे हा मंत्र घेऊन माननीय अडवाणीजी निघाले. माननीय अडवाणीजींच्या जनचेतना यात्रेला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मी आपल्याला धन्यवाद देतो. सिद्धी विनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की जो संकल्प घेऊन माननीय अडवाणीजी निघाले आहे सिद्धी विनायका अशी शक्ती दे की एक वैभवशाली सुजलाम सुफलाम भारताच्या निर्मितीचं स्वप्न आमच्या सर्वांच्या हातून पूर्ण करण्याची ताकद आमच्या मनात आहे. ही शक्ती मागून मी माझ्या भाषणाला इथं विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.